तुला स्वतःहून या सगळ्यातून बाहेर पडायचंय ना, मग तू नक्की बाहेर पडणार. एका, आज तुझ्या बाबतीत जे काही झालं ते मी मुद्दाम नाही केलं. खरंच मी मुद्दाम नाही केलं. तुला हवं तर मी तुझी सगळ्यांसमोर माफी मागते, पण प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस. देवयानी, तू वेडी आहेस का? आपण तुला सोडून जाऊ शकतो असं तू विचारच कसा करू शकतेस? हा देवयानी, तू आपल्या लाईफ मध्ये आलीस आणि आपण सैतानाचा माणूस झालोय. तुझ्यामुळेच आपल्याला प्रेम काय असतं ते कळालं. तुझ्यामुळेच आपल्याला माणुसकी काय असते ती पण कळाली. तू आपल्यासाठी जे जे काय करायचंय ना ते सगळं काय करून झालीयस. आता जे काय करायचंय ते आपल्याला तुझ्यासाठी करायचंय. शब्द आहे आपला. आता आपण तुला बरी करणार, आणि जोपर्यंत तू बरी होत नाही ना तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही. एका, मला खूप थकल्यासारखं वाटतंय आणि झोप पण येते. देवयानी, ए देवयानी, तू आज काही खाल्लेलं पण नाहीये, आणि जोपर्यंत तू काही खात नाहीस ना तोपर्यंत आपण तुला झोपू देणार नाही. एका नको, मला तशी काही जेवण करण्याची इच्छाही नाही. पण आपल्याला तुला भरवायची इच्छा आहे. माझ्यासाठी थोडं तरी काहीतरी खा ना. फक्त तुमच्या देवयानीची समस्या नाहीये, तर आजच्या सर्व तरुण पिढीची समस्या आहे. अशी अनेक तरुण मुलं ह्या व्यसनामध्ये अडकलेली आहेत. डॉक्टर साहेब, पण यातनं तिला बाहेर कसं काढायचं तेवढं सांगा की. दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही तिला रिहॅब मध्ये ठेवू शकता. हेच मी सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करते. तिथे त्यांच्यावर लक्ष ठेवायला त्यांचा स्टाफ असतो, उपचार करून डॉक्टर असतात. देवयानी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. ठीक आहे ना, मग आपण दुसऱ्या ऑप्शनचा विचार करू. तुम्ही तिला घरीच ठेवा, पण आजूबाजूला खेळकर वातावरण राहील याचीही काळजी घ्या. डॉक्टर, आम्ही तशी काळजीच घेतो, पण कसं आहे ना की आपलं लक्ष नसलं किंवा आपला जर डोळा लागला तर ती असं काय वागतंय की काय करावं तेच सुचत नाही. म्हणूनच रिहॅब हा बेस्ट ऑप्शन आहे. एका, एका कुठे आहेस तू? एका बरं, मी निघ. डॉक्टर, मी काय म्हणते, आला साहेब तर तिला बी तपासून घ्या की. नको नको, अशा मानसिक अवस्थेमध्ये तिला जर कळलं की डॉक्टर आलेत आणि आपल्या आजारपणाबद्दल बोलतायत तर तिला दडपण येईल. मी निघतो. एका, देवयानी काय झालं ग बाई? एका, मला एकटीला सोडून तू कुठे गेला होतास? पण काय झालं ते सांग ना. मला एकटीला खूप भीती वाटत होती. सारखी घशात कोरड पडती, तहान लागते. आणि देवयानी बघ ना, पोटातही दुखतंय. एका, एका मला खरंच खूप भीती वाटते. देवयानी, त्यात घाबरण्यासारखं काय आहे? आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत हे बघ. आणि आता जर तू खाली आली नसतीस ना, आम्ही सगळे तुझ्या जवळ येणार होतो. माझ्याकडे कशाला?
कशाला? आंधळी कोशिंबीर खेळायला कोण आहे? वय आम्ही येणारच होतो आंधळी कोशिंबीर खेळायला. होय की नाही रिचा, तुम्ही खेळणार ना? अजून किती दिवस हा असा खेळ चालणार आहे? तू खेळणार का नाहीयेस ते सांग. नसशील खेळणार तर मग कोणावर राज्य आहे ते ठरवा. आपल्यावर. देव्यानी आपण राज्य घेणार. एकच मिनिट थांब. तू हे घे पटकन आपल्या डोळ्यावरती हा रुमाल बांध. धर. आता आपण 10 पर्यंत आकडे मोजणार आणि तुम्ही तिघींनी पण लपायचं. ठीक आहे? दहा, 9, 8, 7, 6, 4, 3, 2, 1. तू इथे काय करतेस? अरे बाबा, तू आम्हाला शोधण्यापेक्षा देवयानीच्या मागावर जा. देवयानी, 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 काय झालं? गेम संपलो नाही म्हणजे माझ्यापर्यंत कुणी पोहोचलंच नाही म्हणून विचारते. घट देवयानीचा कुठं पत्ता नाहीये. मी अक्काला तिला शोधाय पाठवलंय. देवयानी, 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 काय ग, कुठे आहे देवयानी? देवयानी, 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 देवये का? अरे काय असं धीर सोडल्यावर करतोयस रे. बघाय घरभर शोधलं पण देवयानी कुठेच सापडत नाहीये. अरे ती लपून बसली म्हणजे सहजासहजी सापडेल का? हा हा, आपण शोधूया. रिचा तू भी शोध ग, आपण भी शोधूया. चल चल चल.
दिव्यानी, दिव्यानी 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 हे दिव्यानी 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 इतकं भी नाही कुठं दडून बसली आहे कोणास ठोक देवेनी 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 सापडली का रे देवेनी नाही ना अख्ख्या घरभर शोधलं पण कुठेच सापडत नाहीये अरे माझ्या कर्मा अरे मी पी घराचा कोपरा कोपरा शोधला काय भूताटकी झाली का काय म्हणायची भूताटकी नाही आहे हा सगळा आपला मूर्खपणा आहे आपल्याला जर असा खेळ खेळायला सुचला नसता ना तर आज ही वेळच आली नसती नाही हे बघ माझी खात्री आहे ती घरातच कुठेतरी असणार आपण तिला शोधूयात चावी कुठे दिव्यानी दिव्यानी सापडली दिव्यानी 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 उठ ना ए दिव्यानी उठ ना ए आय आय बघ ना हिला काय झालंय दिव्यानी दिव्यानी उठ ना दिव्यानी दिव्यानी उठ ना दिव्यानी तू शांत राहा जरा तिला बाहेर घेऊन चल आपण बघू काय नाही झालंय तिला दिव्यानी 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 ए दिव्यानी दिव्यानी उठ ना दिव्यानी हे बघ आपण आपण तुझ्या समोर आहे डोळे उघड ना हे बघ आपण आपण तुझ्या बरोबर असताना तुला काहीच होऊ देणार नाही डोळे उघड दिव्यानी तू आपलं ऐकतेस ना डोळे उघड तू तरी समजावू नाहीला अरे तू शांत हो बाबा समजा ठीक होईल हा डॉक्टरला फोन करूया आपण रिचा डॉक्टरला फोन कर कान फुटले का ग तुझे डॉक्टरला फोन कर म्हणते ना दिव्यानी उठ ना आपलंच चुकलं आहे आपण असला खेळ खेळायलाच नको होता अरे बाबा तुला म्हणलं ना तू जरा शांत हो तू जे काय केलं ते तिच्या भल्यासाठीच केलं ना अरे असं काय करतोय डॉक्टरला समजा ठीक होईल आणि मी मी सांगते ना तुझ्या देवयानीला काय बी होणार नाही डॉक्टर इथे बाजूच्याच बिल्डिंग मध्ये व्हिजिटला आलेत येतील एवढ्यात तू तू काय पण बोलाय
पण आज जर आपल्या देवीने काही झालं ना तर त्याला आपणच जबाबदार असणार. हिच्या बाबतीत ना नेहमी असं होतं, आपण करायला एक जातो आणि होत काहीतरी भलतच. आज जर आपल्या देवीने काही झालं ना तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आता तू गप असतो का, मी हितना निघून जाऊ. डॉक्टर, डॉक्टरच आले असणार. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.